उद्धव सेनेचे नेते संजय राऊत यांनी आपल्या नोटंक्या बंद कराव्यात, काय बोलावं याच्या मर्यादा ठेवाव्यात, एका छोट्या कार्यकर्त्यासारखे वक्तव्य करू नये अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राऊत यांना सुनावले. रविवारी सकाळी त्यांनी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. पटोले बोलताना म्हणाले, संविधान विरोधी सरकार आहे, त्यासाठी आम्ही सर्वांना एकत्र यावे, सामोपचाराने प्रश्न सोडवू, सांगलीचा प्रश्न उद्या सोडवू. एकनाथ खडसे हे भाजपमध्ये जातील असे मला वाटत नाही, ते स्वाभिमानी नेते आहेत. भाजप नेत्यांना वाईट ट्रीटमेंट दिली, भाजपकडे बलाढ्य स्वयंघोषित विश्वगुरु आहे, मग याला घ्या त्याला घ्या असं का करावं लागत आहे? अजित पवार यांच्याकडून घोटाळ्याचे 70,000 कोटी घेतले का, आदर्श घोटाळ्याचे पैसे घेतले का असा सवाल त्यांनी केला. परमात्मा एक सेवकचे धर्मगुरुवर बागेश्वर महाराज वक्तव्य करत आहेत, भाजपचे दाखवण्याचे आणि खाण्याचे दात वेगळे आहेत अशी टीका त्यांनी केली. महाराष्ट्रात सरकार आले तर जुनी पेन्शन लागू करू, केंद्रातील निवडणूक असल्याने ते राज्याच्या जाहीरनाम्यात नाही. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.